फडणवीस असताना त्याच्यापेक्षा तिप्पट ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी रोजगार द्यायचं काम केलं महाराष्ट्रामध्ये त्याच्यापेक्षा तिप्पट बेरोजगारी आज उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये वाढलेली आहे. आणि आज तुम्ही शिवथालीच्या नावावर जे कॉन्ट्रॅक्टर लोकांचे घरं भरताय, बाळासाहेबांनी वडापाव शिव वडापाव सुरू केला होता तेव्हा गरीबातला गरीब व्यक्ती वडापाव खात होता, मजदुरी करत होता, पण शिव भोजन थालीची फक्त बोर्ड लागलेला आहे, थाली पण गायब आहे, थालीतले पदार्थही गायब आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचे फक्त बिलं काढायला चालू आहे. एवढा मोठा स्कॅम, इतका मोठा घोटाळा हा शिवथालीचा येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये तुम्हाला दिसेल. आणि उद्धव ठाकरेंनी या सभेमध्ये शेतकऱ्याचा विषय घेतला नाही, कुठे या बेरोजगारावर बोललो नाही, लोडशेडिंगवर बोललो नाही. या महाराष्ट्रामध्ये एसटी कामगारांनी 105 लोकांनी आत्महत्या केली. अरे ज्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही कायदा सुव्यवस्थेची गोष्ट करता, हनुमान चालीसा वाचणाऱ्यावर तुम्ही राजद्रोहाचा गुन्हा दाखल करता, हनुमान चालीसा वाचणाऱ्यांच्या घरी दगडफेक करता, शिवसेनेचे गुंडे पाठवता आणि त्या ठिकाणी पवार साहेबांच्या घरी एसटी कामगार जातात, त्यांना 25 दिवस जेलमध्ये टाकता, हे कायदा सुव्यवस्था आहे तुमची? ज्या ठिकाणी आमच्या घरावर हमला होते त्या ठिकाणी एनसी सुद्धा होत नाही, छोटी कारवाई होत नाही. तो उद्धव ठाकरेंनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की सत्तेचा दुरुपयोग करून जरी तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस पकडत असाल, पण आजही महाराष्ट्राची जनता देवेंद्र फडणवीसांना हृदयामध्ये ठेवत आहे. देवेंद्र फडणवीसांनी जे कामं केले महाराष्ट्रामध्ये आणि कामाच्या माध्यमातून एक चांगली इमेज तयार केली, त्या इमेज सारखं तुम्ही नकून सारखं तरी फडणवीसांसारखं काम करून दाखवा, तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र म्हणेल की हा मुख्यमंत्री आहे. आज तुम्ही फक्त मातोश्रीमध्ये बसून राजकारण करताय, कुठल्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यात फिरत नाही, मंत्रालयामध्ये 2.5 वर्ष जात नाही, आमदार खासदार जेव्हा वेळ मागतात 2-2 वर्ष वेळ देत नाही, या संपूर्ण महाराष्ट्राचं वाटोळं करण्याचं काम केलं आहे आणि पूर्णपैकी बाळासाहेबांच्या विचाराची हत्या करत आहे. आणि या ठिकाणी 10 जनतेच्या विचारावर या ठिकाणी खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे चालत आहे, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. ज्या मोदीजींच्या नावावर तुम्ही सत्ता मिळवली, ज्या मोदींच्या नावावर तुम्ही आमदार खासदार निवडून आणले, ज्या मोदींच्या नावावर तुम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले, त्याच मोदीजींचा विश्वासघात करून त्या ठिकाणी मुख्यमंत्री बनून भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसला सुद्धा तुम्ही धोका दिला, हे संपूर्ण महाराष्ट्राची जनता पाहत आहे. राज्याचा मुख्यमंत्री फक्त लाचार नाही आहे, हा दोघला सुद्धा आहे. देवळा नीती या मुख्यमंत्र्यांची आहे आणि रेटून बोलते, पण उद्धव ठाकरे हा खोटा बोलते हे महाराष्ट्राच्या जनते लक्षात आलेलं आहे. तुम्ही त्या ठिकाणी सांगता की महाराष्ट्रामध्ये मी हे करणार आहे, अरे ते करणार आहे, अरे महाराष्ट्रामध्ये तुम्ही एबीसीडी सुरू केली नाही अजून. अजून ज्या महाराष्ट्रामध्ये शाळा ज्या आहे मुलांच्या त्या ऑनलाईन बंद झाल्या, पण तुम्ही अजूनही ऑनलाईन मध्ये आहे. म्हणजे आज लोकांना भेटण्यासाठी, लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जर ऑनलाईन राहत असाल, काल तुम्हाला मातोश्रीहून बीकेसी पर्यंत आला, त्या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर मास्क काढला, म्हणजे लोकांवर टीका करण्यासाठी, नेत्यांवर टीका करण्यासाठी मास्क काढता, पण त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जासाठी, बेरोजगारांच्या भेटीसाठी, लोडशेडिंग मुक्त करण्यासाठी थोडं मास्क काढा आणि लोकांमध्ये फिरा. आणि मुख्यमंत्री कशाला म्हणतात हे देवेंद्र फडणवीस सारखं एक आदर्श म्हणून हे कुठेतरी दाखवा की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि हे लाचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशी परिस्थिती यांनी निर्माण केली आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, ज्या बीकेसीमध्ये उद्धव ठाकरेंनी सभा घेतली, ज्या ठिकाणी बजरंगबलीच्या गदाचा अपमान केला, त्या ठिकाणी हनुमान चालीसाचा अपमान केला, त्याच ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये भव्य प्रमाणात आम्ही हनुमान चालीसाचं वाचन ठेवू आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हनुमान चालीसाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुठेतरी त्यांनी अपवित्रता केली आहे त्याला पवित्र करण्याचं काम जे सांगतात देवेंद्र उद्धव ठाकरे की हनुमान चालीसा महाराष्ट्रात वाचू देणार नाही, मी त्याला चॅलेंज करतो की येणाऱ्या काळामध्ये ज्या ठिकाणी त्यांनी सभा घेतली त्याच ठिकाणी हनुमान चालीसा भव्य वाचन, भव्य पठण, ते हनुमान चालीसा असो की मारुतीचं पाठ असो, ते आम्ही तिथे घेऊ आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हनुमान भक्त आणि राम भक्त या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची विरोध करताय. उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून सत्ता मिळवण्यासाठी रामाचं आणि हनुमानाचं नाव घेतात आणि सत्तावर बसल्यानंतर 10 जनतेच्या विचारावर चालतात, अशी उद्धव ठाकरेंची नीती मोडून करण्यासाठी आम्ही हनुमान चालीसाचं तिथे वाचन करू बीकेसीमध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये हनुमान भक्त आणि राम भक्त
या महानगरपालिकेमध्ये मुंबईमध्ये जे भ्रष्टाचाराची लंका आहे उद्धव ठाकरेंची ते हनुमान भक्त आणि राम भक्त नष्ट करतील आणि त्या ठिकाणी त्यांना ठोस जबाब देऊन त्या ठिकाणी राम भक्त हनुमानगंताच्या विचाराची बीएमसी राहील त्या ठिकाणी महानगरपालिका मुंबईमध्ये काम करणारी बीएमसी राहील जनतेचा विकास करणारी बीएमसी राहील आणि करप्शनचा अड्डा हा आम्ही पूर्ण मोडून काढू दहा जनपद आता मातोश्री